अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। नमो ओं विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामीति नाम्ने। नमस्ते सारस्वतदेवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो हे कृष्णा करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानु सुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा। तर आजच्या ह्या सकाळच्या रविवारच्या भागवतम सत्रामध्ये आम्ही इस्कॉन राजापूरतर्फे आपलं सर्वांचं स्वागत करत आहोत। तर मागील काही सत्र आपण पाहतोय ग्रंथराज श्रीमद भागवतमच्या आधारे स्कंद 8वा अध्याय 6वा आणि आज 7वा पण आपण थोडक्यात पाहणार आहोत। तर देवासुर संधी आणि पुढचा अध्याय आहे तो हलाहल प्राशन। तर पार्श्वभूमी थोडक्यात एक 2 मिनिटात सांगेन मी की असुर बलशाली झाले होते दैत्य आणि त्यांचे नायक होते बळी महाराज आणि त्यांनी देवतांना हरवून स्वर्गसुद्धा काबीज केलं होतं आणि त्यामुळे देवतांची ताकद खूप कमी झाली होती आणि देवता त्यांना राहण्यासाठी ठीक घर पण नव्हतं। मग अशा वेळेला सगळी ज्यावेळेला असुरांचं साम्राज्य वाढतं पृथ्वीतलावर तेव्हा पूर्ण पृथ्वी त्रायत्रायमान होऊन जाते आणि पूर्ण त्रैलोक्य दग्ध होऊन जातं। त्यावेळेला सगळ्या देवी देवता भगवान शंकरांसमवेत ब्रह्मदेवजींसमवेत भगवंतांकडे गेले आणि त्यांना प्रार्थना करू लागले आणि त्या प्रार्थनांना भगवंत प्रसन्न होऊन मागच्या वेळेला आपण श्लोक पहिला तो की श्री भगवान वाच हंत ब्रह्मन्न हो शंभो हे देवा मम भाषिताम शृणुता वहिता सर्वे श्रेयो व स्याद यथासुरा। पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणाले हे ब्रह्मदेव हे भगवान शिव हे देव हो तुम्ही सर्वजण एकाग्र अंतःकरणाने माझे संभाषण श्रवण करा। लॉर्ड इज ऑलवेज सेईंग भगवंत नेहमी सांगत आहे की यू शूड लिसन टू माय ऑर्डर्स बट नाव वॉट इज इन दिस डे टू डे लाईफ वी आर नॉट लिसनिंग टू गॉड्स ऑर्डर्स इवन ऑन द डॉलर नोट ऑफ USA इट इज रिटन दॅट इन गॉड वी ट्रस्ट। आपण म्हणतो अमेरिका सगळ्यात पुढारलेला देश आहे भौतिकदृष्ट्या मॉडर्न सिव्हिलायझेशन पण त्यांच्या डॉलर ह्या नोटेवरती काय लिहिलेलं आहे इन गॉड वी ट्रस्ट आलं लक्षात। त्यामुळे मॉडर्नायझेशन म्हणजे भगवंतांना सोडून नंगानाच नव्हे। आजच्या युगामध्ये आपण भारतामध्ये काय पाहतो आहे मॉडर्नायझेशनच्या नावाखाली लोकांना देव म्हटलं की काय त्यांना नास्तिक स्वतःला म्हणून घ्यायला खूप आवडतं। वी डू नॉट बिलीव इन गॉड असं म्हणायला त्यांना खूप आवडतं का कारण त्यांचे जे सो कॉल्ड हिरो असतात सलमान खान आमिर खान आणखीन कोण असतील जे काय XYZ त्याच्यातला कोणतरी म्हणतो मला देवावरती विश्वास नाही। अरे तुझी काय किंमत आहे हू आर यू लक्षात ना हू आर यू बोनाफाईड प्रिशर तुम्ही काय बोनाफाईड आहेत का तुमचं कमेंट्स करायला हा तुमचं अज्ञान आहे त्यामुळे तुम्ही काहीतरी बरळता दॅट इज युअर इलिटरसी इन स्पिरिच्युअल लाईफ अँड नॉलेज। तर हे अज्ञान घेऊन आपण त्यांना आयडियल म्हणतो मानतो अशा लोकांना आदर्श मानतो आणि आज आपला भारतातला बहुतांश समाज नास्तिकवादाकडे काय करतो आहे
मार्गक्रमण करतोय आणि जे काय आस्तिक सुद्धा असतील ज्यांना वाटतं आम्ही आस्तिक आहोत बट दे आर नॉट फॉलोइंग द ऑर्डर्स ऑफ गॉड ते त्यांच्या मनाला वाटेल तसं काहीतरी खुडबुड करतायत भक्तीच्या नावाखाली लक्षात मध्ये मराठी समज में आएगी व्हेरी गुड व्हेरी नाईस थँक्यू व्हेरी मच आई कॅन गो ऑन इंग्लिश अँड हिंदी ऑल्सो बट वो हृदय से भाव नाही आहे का हां येते ना मराठी व्हेरी नाईस आणि माताजी प्रॉपर कुठची आहेत डलहौजी विच स्टेट हिमाचल हरी बोल गुड हरे कृष्णा सो प्रभुजी बनारसमध्ये जन्म झालाय त्यांचा हिंदी भाषिक आहे पण त्यांना कोण हिंदी भाषिक म्हणणार नाही मराठीमध्ये प्रभुत्व आहे प्रभूंचं माताजी आयुष्यमध्ये मुंबईमध्ये सगळं गेलं आयुष्य हरी बोल अशा सुंदर भक्त परिवाराचा आपल्याला आज संयोग भेटला आपण त्यांच्याकडे तीन वेळा हरी बोल बोलूया हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल तरी आमचे विवेक प्रभूजी सुद्धा आज थोडासा वेळ काढून आलेले आहेत सकाळी त्यांच्यासाठी पण तीन वेळा हरी बोलूया हरी बोल हरी बोल हरी बोल इज अ बँकर बँक मॅनेजर तर भगवंत आदेश देतात काय की तुम्ही मी जे काय सांगितलं आहे ते श्रवण करा अँड फॉलो दॅट ऑर्डर्स मग भगवंताने डायरेक्ट कुठे आदेश दिलेले आहेत भगवद्गीतेमध्ये दिलेले आहेत भागवतममध्ये दिलेले आहेत वेदशास्त्र पुराणामध्ये दिलेले आहेत डायरेक्ट ऑर्डर्स कुठे आहेत भगवद्गीतेमध्ये म्हणून त्याला भगवद्गीता म्हटलं आहे वाणी भगवंतांची वाणी डायरेक्ट गीता म्हणजे सॉन्ग आणि भगवत म्हणजे भगवंतांचं भगवंताने स्वतःहून ते गाऊन सांगितलेलं आहे की दीज आर माय ऑर्डर्स फॉलो दिस तर भगवंत काय सांगतायत माझे संभाषण श्रवण करा हे देवतानो मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते तुमच्या परमकल्याणासाठी आहे भगवंत नेहमी सर्व जीवांप्रती काय असतात सुहृदम सर्वभूतानाम ज्ञात्वा माम शांतिर्मृच्छती भगवंत काय आहेत सगळ्या जीवांसाठी परममित्र आहेत परमहितचिंतक सुहृदम त्यांच्यासारखा दुसरा कोणी आपल्याबद्दल हितचिंतणारा दुनियेत सापडणार नाही मग तो किती क्लोजेस्ट फ्रेंड असू दे किंवा अजून किती क्लोजेस्ट रिलेटिव्ह असू दे पण भगवंत ज्या पद्धतीनं जीवात्म्याबद्दल हृदयामध्ये प्रेम आणि आपुलकी जिव्हाळा बाळगतात त्यासारखं आपलं काळजी घेणारा दुनियेत कोणीही पूर्ण क्रिएशनमध्ये कोणी नाही म्हणून भगवंत सांगतायत मी तुम्हाला जे काय सांगणार आहे ते तुमच्या परमकल्याणासाठी परमकल्याण साधंसुद्धा नाही कल्याण नॉट टेम्पररी वेलबिईंग इट इज इटर्नल वेलबिईंग फॉर युअर इटर्नल वेलबिईंग यू शूड लिसन टू मी भगवंत सांगतायत तर पुढे सांगतायत तुमचा उत्कर्ष काळ येईपर्यंत तुम्ही असुरांशी संधी करा प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही फेजेस असतात डाऊन फेज असते अप फेज असते प्लॅटू फेज असते तर आता देवतांची फेज काय आहे डाऊन फेज आहे त्यामुळे तुमचा वेळ येईपर्यंत तुमची संधी येईपर्यंत काय करा तुम्ही असुरांशी संधी करा म्हणजे तुम्ही जुळून घ्या राक्षसांशी त्यांच्याशी मैत्री करा वर्तमान काळ असुरांकरता अनुकूल आहे कारण काय प्रेझेंट टाईम जो आहे वर्तमान काळ हा त्या राक्षसांसाठी अनुकूल आहे पुढे सुंदर सांगतायत भगवंत एक नीती सांगतायत ती आपण अभ्यासूया मी म्हणेन माझ्या मागून तुम्ही म्हणा ग्रंथराज श्रीमद भागवतम म्हणा ग्रंथराज श्रीमद भागवतम स्कंद आठवा अध्याय सहावा आपण श्लोक विसावा पाहणार आहोत ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यास ततो जयमुदीरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय
गोविंदाय नमो नमः, गोविंदाय नमो नमः। हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे। ग्रंथराज श्रीमद्भागवतम की, ग्रंथराज श्रीमद्भागवतम स्कंद आठवा अध्याय सावा श्लोक विसावा। अरयोपी ही संदेया सती कार्यार्थ गौरवे अहि मुषिकवद्देवा झर्थस्य पदवीं गतये। अरयोपी ही संदेया सती कार्यार्थ गौरवे अहि मुषिकवद्देवा यत्थर्स्य पदवीं गतये। अरयोपि संदेया सती कार्यार्थ गौरवे अहि मूषकवद्देवा यत्थर्स्य पदवीं गतये। अरे हाँ शत्रु अपि असु नहीं ही निश्चित संदेयः संधिकर्ता योग्य सती असल्याने कार्य अर्थ गौरवे महत्वपूर्ण कार्यासाठी अहि सर्प मुषिक उंदीर व्रत प्रमाणे देवाहा हे देवहो ही निश्चित अर्थस्य हिताकरिता पदवीं पद गते असल्यामुळे देवहो स्वतःचा कार्यभाग साधणे इतके महत्त्वाचे असते की त्याकरिता शत्रुशी संधी सुद्धा करावा लागतो। स्वहित जपण्यासाठी सर्पमूषक न्याय उपयोगात आणावा लागतो। भगवंत स्वतः सांगतायत आपल्या भक्तांना काय सांगतायत की हे देव हो स्वतःचा कार्यभाग साधणे खूप महत्त्वाचे असते आणि त्याकरिता शत्रूशी संधी जरी करावी लागली तरी ती केली पाहिजे आणि स्वहित जपण्यासाठी सर्पमूषक न्याय उपयोगात आणावा लागतो। तर भगवंत सर्पमूषक न्याय काय असतो हे सांगतात इथे। तर तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद म्हणतायत ते आपण एकदा अभ्यास आणि मग त्याच्यामध्ये डिटेल जाऊया। एकदा एक सर्प आणि एक उंदीर एका टोपलीत पकडले गेले। उंदीर सर्पाचा आहार असल्यामुळे सर्पासाठी चांगली संधी होती। स्नेक यु नो अँड रॅट दे गॉट टुगेदर इन वन बकेट संधी होती। परंतु ते दोघेही एकाच टोपलीत असल्यामुळे सर्पाने उंदराला खाऊनही त्याला बाहेर पडता आले नसते। म्हणून सर्पाने विचार केला की उंदराशी संधी केलेली बरी आणि त्याला टोपलीत छिद्र करण्यास सांगावे जेणेकरून दोघांनाही बाहेर पडता येईल। सर्पाच्या मनात असे होते की उंदराने छिद्र पाडताच आपण उंदराला खाऊ आणि नंतर छिद्रातून पसार होऊ। हा झाला सर्पमूषक न्याय। एकदा काय झालं एक सर्प विषारी सर्प आणि एक छोटा उंदीर कुठे अडकले एका पेटाऱ्यामध्ये। त्या गारुड्याचा पेटार असतो ना ज्या सर्प बंद करतात तर त्याच्यात चुकून एक उंदीर पण आला आणि एक सर्प ऑलरेडी होताच तिथे। तर सर्पाला माहिती आहे की उंदीर हे माझं काय आहे भक्ष्य आहे आणि उंदराला पण माहिती आहे सर्प माझं काय आहे शत्रू आहे। पण आता इथं सर्प म्हणतोय की ही चांगली संधी आहे या पेटारातून बाहेर पडायची। आपण नाहीतरी अनादिकाळापासून या बंधनात अडकलेलो आहोत। मग सर्प जरी उंदीर हे त्याचं खाद्य असलं तरी थोडा विचार करतो आणि उंदीर बिचारा घाबरून घाबरून इकडे तिकडे चुची चुची करत पळत असतो इकडे गोल 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 त्या पिटाऱ्यामध्ये। तो सर्प म्हणतो अरे थांब 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 मित्रा थांब असं पळू नको घाबरू नकोस तुम्हाला आय एम युअर बेस्ट फ्रेंड। गुरुमा सांगतात आय एम युअर फ्रेंड मी तुझा खूप चांगला मित्र आहे। उंदीर म्हणतो मित्र कधीपासून झाला मी खरोखर आय एम रिअली युअर ट्रू फ्रेंड मी खरोखर तुझा ट्रू फ्रेंड आहे। म्हणतो कसं ऐक आता आपण दोघे ह्याच्यात अडकलो आहेत की नाही तर मित्र ह्याच्यातनं बाहेर पडू शकत नाही आणि तुझ्याकडे कला आहे कि
की तुझ्याकडे असे तीक्ष्ण दात आहेत की ज्या दाताने तुला ह्या काय टोपलीला काय करशील, होल पाडशील, आणि त्या होलातनं आपण दोघे मग काय होऊ, बाहेर निघतो आणि आपण स्वतंत्र होऊ आणि देन वी विल बी फ्रेंड फॉर एवर. काय सांगतो सर्प, आपण नंतर कायमचे मित्र बनून जाऊत. तर उंदीर नाहीतरी नाही म्हटलं तरी खाणार, होय म्हटलं तरी खाणार, म्हटलं हो का, चालेल चालेल, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. मग उंदरानं सर्वे केला पूर्ण टोपलीचा, बघितलं तर ते मध्ये जे असतं त्या ह्याच्यातलं ते थोडंसं कमजोर असतो भाग, बांबूचा, बांबूनं बनवली असतं ना ती गारुड्याची टोपली. तर तो म्हणला की हे इथं मला लवकर होल पाडता येईल, पण काय अडचण आहे की मी छोटा आहे तर माझी उंची तिथपर्यंत पोहोचणार नाही, मग काय करूया. सर्प म्हणाला अरे त्यात काय एवढा प्रॉब्लेम आहे, मूषकराज तुम्ही काय असं करा, तुम्ही माझ्या फण्यावरती बसा, यू सिट ऑन माय हुड अँड आय विल लिफ्ट यू, आणि मग तुम्ही आरामात छानपैकी ते तिथं होल बनवा. उंदीर म्हणाला वा व्हेरी गुड. उंदीर सर्पाच्या फण्यावर तिथं समोर या, झोप येते, रात्री जागरण झालं, बरं ठीक आहे. सर्पाच्या फण्यावरती उंदीर मूषकराज बसले आणि त्यांनी होल केला, लक्षात ना, होल व्यवस्थित झाला. सर्पराज म्हणाले हा पटकन निघून जाईल, तत्पूर्वी काहीतरी केलं पाहिजे. मग ह्यानं खालती फणा केला, म्हणाला मूषकराज तुम्ही तर छोटेशा आहात, पण पहिल्यांदा माझ्या आकाराचा होल बनला आहे की नाही ते मी पाहतो आतमधून जाऊन पासून, बरोबर की नाही, नाही तर तुम्ही निघून जाल आणि मी अडकून बसेन आतमध्येच, मग काय उपयोग झाला आपल्या मैत्रीचा, आपली मैत्री फेल. मग सर्पराज त्या होलमधनं जायचा प्रयत्न केले तर आरामात त्या होलमधनं बाहेर आले, आणि होलमध्ये पूर्ण बाहेर आल्यानंतर मग तिथं त्या टोपलीच्या बाहेर बसले आणि म्हणाले मूषकराज आता तुम्ही बाहेर या, आता आपण दोघंही मुक्त होणार. आणि मग उंदीर बिचारा वरतून बाहेर आला, बाहेर जसा त्या टोपलीच्या बाहेर आला तसं आपण काय केलं, गपकन त्याला खाल्लं आणि गट्टम स्वाहा केलं. सो लॉर्ड कृष्णा इज गिविंग दिस नॉलेज टू हिज डिवोटीज, की कधी कधी आपल्याला सर्पमूषक न्याय पण जीवनामध्ये करावा लागतो जर आपला स्वार्थ स्वतः साधायचा असेल तर. लक्षात, मग हेच टोमणा मारला कोणी, शकुनी मामानं. महाभारताच्या सुरुवातीला, युद्धाच्या सुरुवातीला शांतीच भगवंत बनून गेले होते दुर्योधनाला समजवायला की हे दुर्योधना तू केवळ 5 गावं दे पांडवांना ते संतुष्ट राहतील. तर दुर्योधन म्हणाला सुईच्या टोकावरती राहणार एवढी पण भूमी मी देणार नाही. 5 गावं काय घेऊन बसले, सुईच्या टोकावर राहिले एवढी पण भूमी देणार नाही. मग भगवंत समजावं लागले की तुम्ही अधर्मानं त्यांचं सगळं राज्य हिरावून घेतलात, तुम्ही त्यांना फसवलात द्यूतामध्ये, तुम्ही त्यांना खूप त्रास दिलात, सगळं अधर्मानं केलात, ही नीती नाही. मग शकुनी मामा म्हणतात भगवंता तू कोणती बरं नीती सांगितली होती देवतांना समुद्रमंथनाच्या वेळेला, आठव आठव जरा, सर्पमूषक न्याय काय आहे ते आठव, तू करतोस ती नीती आणि आम्ही केली तर ती अनिती काय. तर हे सर्पमूषक न्याय आहे भगवंताने आपल्याला सांगितलं आहे की जर आपला स्वतः स्वार्थ साधायचा असेल तर कधी कधी शत्रूला पण मित्र करावं लागतं, पण त्याचबरोबर भगवंत पुढे सांगतायत की असा शत्रू कधी घातकच असतो, त्यामुळे जसं आपलं कार्यभाग साधेल तसं त्याचा काय करायचा, नाश करायचा. हे विशेष स्थितीमध्ये भगवंतांचे आदेश आहेत. वी शुड नॉट फॉलो दिस इन आवर प्रिचिंग मोमेंट ऑर लाईफ. आपण हृदयातनं काय असलं पाहिजे, निष्कपट असलं पाहिजे, तोच भगवंतांचा खरा भक्त. हे भगवंतांचे कॉमर्स अँड ट्रेडिंगसाठी आदेश आहेत, दिस इज नॉट फॉर डिव्होशनल लाईफ. कारण भगवंतांना माहिती आहे की देवी देवता हे भक्ती करण्यामध्ये एवढे इंटरेस्टेड आहेत का, असते तर इंद्राला एवढ्या वेळा भगवंताने दर्शन दिलं, पण त्याला कधी बुद्धी दिली नाही भगवंतांचं नामस्मरण करावं, त्यांचं भक्तिभजन करावं आणि भगवद्धामात जावं. तो दरवेळेला ब्रह्मदेवांकडे जातो, शिवजींकडे जातो, कशाला, मी संकटात सापडलो आहे, माझं इंद्रपद धोक्यात आलं आहे, माझं ऐश्वर उपभोगामध्ये खंड आलेला आहे, देअर इज प्रॉब्लेम इन एन्जॉईंग प्रोपेन्सिटी ऑफ माय लाईफ, सो प्लीज गिव मी बॅक ऑल दिस थिंग्स. ते कधी भगवंतांकडे मला तुमची शुद्ध भक्ती द्या म्हणून इंद्रदेव कधी किंवा देवदेवता गेले नाहीत. आणि भगवंतांची पण ती एक योजना आहे, देवीदेवता भगवंतांनी निर्माण का केलेत की हे सृष्टीचं गाडं काय आहे नीट चालावं म्हणून. त्यामुळे देवीदेवतांना संधी असते भगवद्धामात जायची, पण ते स्वार्थी आहेत, दे आर बिझी एन्जॉईंग देअर ऑल अपलन्सेस इन स्वर्गज, भोग त्यांचे भोगण्यासाठी ते फार बिझी असतात, आणि त्यांचे भोग भोगण्यामध्ये
खंड झाला किंवा प्रॉब्लेम आला की लगेच त्यांना मग भगवंत आठवतात, एक चांगली गोष्ट आहे. तुमच्या कोणत्याही कार्यासाठी तुम्हाला काय आठवले पाहिजेत, भगवंतच आठवले पाहिजेत. आर्त अर्थार्थी ज्ञानी जिज्ञासू अशा चार प्रकारचे लोक मला शरण येतात आणि आपण गेलं पाहिजे शरण. आपलं काय काम असतं ते भगवंताला शरण गेलं पाहिजे, दुसऱ्या कोणालाही शरण जाण्याची गरज नाही. आणि दुसऱ्या कोणालाही शरण जाऊन तुमचं कार्य सिद्धीस होणार नाही, कारण सगळ्या पॉवर्स कोणाकडे राखीव आहेत, भगवंतांकडे. त्यांनी जोपर्यंत सँक्शन करत नाही तोपर्यंत तुमचं कोणतंही काम होऊ शकत नाही. तर असंच भगवंत सांगतात की ह्यांना की तुम्ही काय करा, तुम्ही आता असुरांशी संधी करा आणि सर्पमुष का इथं भगवंत आले ह्याच्यात सांगितले ना, तुम्ही काय करा, तुमचा उत्कर्ष काळेपर्यंत असुरांची संधी करा. तर मग देवी देवतेने प्रश्न केला, मध्येच क्वेश्चन आन्सर सेशन चाललं आहे, भगवंत तुम्ही म्हणताय ना असुरांची संधी करा, पण असुर तर आमच्या अपेक्षा बलशाली आहेत आणि असुर बलशाली असल्यामुळे आपण जे काय कार्य करू ते त्याच्यात ते आमच्याकडनं हिरावून घेतील आणि मग काय उपयोग आहे. मग भगवंत समजावून सांगतायत की तुम्ही सर्पमुषक न्याय अवलंबा. हां, मग पुढे काय सांगतायत, ज्याचे प्राशन केले असता मरणासन्न व्यक्तीही अमर होतो असे अमृत उत्पन्न करण्याकरता तुम्ही त्वरित प्रयत्न करा. म्हणजे ज्या अमृताचं प्राशन केलं की मेलेला व्यक्तीसुद्धा जिवंत होतो, मरणासन्न ताकदवान होतो, धष्टपुष्ट होतो, अजरामर होतो, असे अमृताचं उत्पत्ती करता काय करा, तुम्ही त्वरित प्रयत्न करा. हे देव हो, तुम्ही प्रथम तुम्ही सागरामध्ये नाना प्रकारच्या भाज्या लता वेली तृण औषधी घाला, नंतर माझ्या साह्याने मंदर पर्वताची रवी आणि वासुकीची रवीदोर करून एकाग्र चित्तानं समुद्राचे मंथन करा. यामुळे असुर परिश्रम करतील परंतु समुद्रातून उत्पन्न झालेले अमृत केवळ तुम्हालाच प्राप्त होईल. पुन्हा इथं भगवंताने अश्वर केलं देवतांना, भगवंत काय म्हणाले, तुम्ही आता असुरांची संधी करा आणि तुम्ही यज्ञ करा. काय यज्ञ करा, मंदर पर्वत उचलून आणा आणि क्षीरसागरामध्ये त्याचं मंथन करा. स्वर्गातील सगळ्या वनस्पती ज्या आहेत औषधी वनस्पती, त्या आणून ह्या दुधामध्ये, दुधाच्या समुद्रामध्ये टाका. तर प्रभुपाद याच्यामध्ये कोट करतात की दुधामध्ये गाईच्या एवढी ताकद आहे, त्याच्यात जर काही विशिष्ट जडीबुटी मिक्स केलं आणि त्याचं जर आपण काय केलं, आकर्षण केलं, मिक्सरमध्ये नाही, मिक्सरमध्ये काय होतं, फक्त घर्षण होतं किंवा कर्षण होतं, आणि हे रवीनं घुसळणं जे आहे दॅट इज आकर्षण, आणि म्हणून त्याच्यामध्ये भगवंत येतात. कारण रवीनं घुसळून आपण मक्खन काढतो, हे मी एका सुंदर साधू महाराजांकडून ऐकलं होतं की आपण मिक्सर लावून जे तूप काढतो त्याच्यात ताकद नसते, कारण ते घर्षण होऊन त्याची वाट लागलेली असते. पण हे ज्याला आपण प्रेमानं भगवंतांसाठी ज्याला त्याला भगवंत इथं स्वतः प्रकट होतात, कारण भगवंत दामोदर लीला ह्याच्यासाठी गेले आणि हे प्रेमानं केलेलं असते. हे रिव्हर्स फॉरवर्ड, रिव्हर्स फॉरवर्ड, रिव्हर्स फॉरवर्ड, ह्याला आकर्षण म्हणतात. मग ह्याच्यामध्ये मक्खन आणि भगवंत दोन्ही आकर्षित होतात. तर भगवंत सांगतायत की ह्या दुधाच्या समुद्रामध्ये कुठे चालली लीला, क्षीरसमुद्री, क्षीर म्हणजे दूध, दुधाचा समुद्र. तर तिथं तुम्ही मंदर पर्वत आणा की जो महाभयानक मोठा आहे, आणि तो आणून तिथं तुम्ही त्याची रवी बनवा. आणि वासुकीला काय करा, वासुकी साप जो सगळ्यात जगातला सगळ्यात क्रिएशनमधला मोठा साप, त्याची दोर बनवा आणि एकाग्र चित्तानं समुद्राचं मंथन करा. तर भक्ती ही प्रोसेस जी आहे ती एकाग्र चित्तानं करण्याची आहे. वी शुड बी वन पॉइंटेड डिटर्मिनेशन इन डिव्होशनल सर्व्हिस. भगवंताच्या भक्तीमध्ये आपण कसं असलं पाहिजे, वन पॉइंटेड डिटरमाइंड असलं पाहिजे, देन अँड देन ओनली वी विल गेट रिझल्ट ऑफ अमृता. आपल्या अनुभूती काय येत नाही भगवत भक्तीमध्ये, कारण आपलं वन पॉइंटेड डिटर्मिनेशन नसतं. आपल्या डोक्यामध्ये अनेक रचना क्रिया उत्पन्न हे ते सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात लक्षात ना, ते करावं, काय करू नये असं नाही. आता प्रभूजी परवा काल मला बोलले की नाव ही इज एंटरिंग इन वानप्रस्थ आश्रम, सो दॅट इज गुड, 51 इयर्स. सो वानप्रस्थ वन इज अलाउड टू लिव्ह विथ हिज वाईफ. वानप्रस्थ जीवन हे जसते असते 50 ते 75 वर्षापर्यंत असते. त्याच्यामध्ये गृहस्थ जो असतो तो वाईफबरोबर आपल्या राहू शकतो आणि 25 वर्ष वाईफची सेवा घेऊ शकतो, बट द ओनली ॲज पर वेदाज अँड शास्त्रास द डिक्टेशन इज दॅट ही शुड नॉट हॅव फिजिकल रिलेशनशिप विथ वाईफ, दॅट इज वानप्रस्थ. बोथ कॅन स्टे टुगेदर अँड वर्शिप लॉर्ड कृष्ण, भगवंताची भक्ती करू शकतात, बट दे शुड नॉट हॅव फिजिकल रिलेशनशिप. तर त्याच्यानंतर येतो संन्यास, जे उद्या आपल्याला एक सुंदर योगेश्वर नाव आहे प्रवीणचं, त्यांचं दीक्षित नाव काय योगेश्वर, कारण हिज योगा मास्टर आणि ते योगा टीचर पण आहेत. मंगळवारी मोस्टली आपण त्यांच्याकडून योगाचे धडे अजून घेऊया. एव्हरी डे फ्रॉम मंडे टू सॅटर्डे वी आर हॅव्हिंग मंगल आरती, देन ऑल दीज आरतीज, गुरुपूजा, अँड देन वी आर हॅव्हिंग हाफ अन अवर प्राणायाम सेशन डेली, कपालभाती, एव्हरीथिंग, ब्रह्मरी अँड all these are doing that. And tomorrow we are getting one yoga teacher who is 75 years old, he is going to enter in sannyasa ashram in 1 or 2 years.
सो वी आर मोस्ट फॉर्च्युनेट म्हणजे आपण त्यांच्याकडे भक्तीचं रसायन पण जाणून घेऊया आणि मंगळवारी सकाळी आपण काय करूया त्यांच्याकडून योगा पण शिकून घेऊया थोडा. हरी बोल. तर देवताने प्रश्न केला, भगवंत तुम्ही सांगताय की एवढं सगळं मेहनत करा आणि अमृत काढा, तर अमृत तुम्हाला माहिती आहे असुर काय आमच्याविषयी बलशाली आहेत, ते असुर काय करतील आमच्याकडून अमृत हिरावून घेतील ना, मग काय उपयोग आम्ही एवढं मेहनत करून. आधीच आपण आम्ही गर्भगळीत झालो आहे, आमची ताकद कमी झालेली आहे, निस्तेज झालो आहे, त्यात आणखी तुम्ही एवढं मोठं महत् कार्य करायला आम्हाला सांगताय. हां, एवढा मोठा मंदार पर्वत आणा आणि तो घुसळा आणि अमृत आणि ते अमृत पटकन काढून घेतील ते असुर, मग आम्ही काय करायचं. तर भगवंत आश्वस्त करतात काय, क्लेश भाजो भविष्यंती दैत्यायुयम फलग्रहा. भविष्यांती दैत्यांना केवळ काय मिळणार, क्लेशच मिळणार, फळ तुम्हाला मिळणार. म्हणजे भगवंताची कृपा किती महत्त्वाची विचार करा एखाद्या कार्यामध्ये, कारण ज्याच्यावरती भगवंतांची कृपा नसते त्यानं चांगल्या फळाची तर अपेक्षा कधीच करू नये. यत्र योगेश्वर कृष्ण तत्र पार्थो धनुर्धर श्री विजयोर भूतिर्धृता नित्तिर्मत्तिर्मम. भगवद्गीतेचा शेवटचा श्लोक 18व्या अध्यायातला काय सांगतात भगवंत, जिथे योगेश्वर कृष्ण आहेत आणि हा कोण सांगतोय आपला तो संजय, संजय वाच, संजय डिक्लेअर करतो, धृतराष्ट्र सांगतो की तू डोक्यातनं विचारच करून टाक, तुझे पुत्र 100 कौरव जिंकतील, शक्यच नाही. का शक्य नाही ऐक माझ्याकडनं म्हणतो, जिथे भगवान श्रीकृष्ण आहेत योगेश्वर सगळ्या योग्यांचे स्वामी आणि जिथे त्यांचा निस्सीम भक्त अर्जुनासारखा निस्सीम भक्त आहे, तिथेच श्री म्हणजे संपत्ती, विजय म्हणजे व्हिक्टरी, हां बल आहे तिथे, साम्राज्य आहे आणि काय आहे नीतिमत्ता आहे, हे मी डिक्लेअर करतो, संजय सांगतो. त्यामुळे तू डोक्यातनं काढून टाक धृतराष्ट्र की तुझे पुत्र महाभारत युद्धामध्ये जिंकतील, लक्षात ना, डिक्लेअर केलं. आणि हे त्रिवार सत्य वचन आहे शास्त्रांचं, ज्यानं हृदयामध्ये भगवान श्रीकृष्ण धारण केलंय मग तो कोणत्याही परिस्थितीमध्ये असू दे, श्री विजय भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम हां डिक्लेअर केलेलं आहे भगवद्गीतेमध्ये. सो म्हणून आपण भगवंतांना हृदयापासून भजलं पाहिजे, सगळी कर्म करताना माम अनुस्मरणचे युद्धच हेच प्रिन्सिपल ठेवलं पाहिजे आणि ती कर्म करत असताना भौतिक कर्म पण करण्यासाठी पळून आलं पाहिजे, बरोबर की नाही. भौतिक कर्म आपण करत असतो अर्थार्जनासाठी, भले आपल्या हृदयात भाव जागृत होईल कालांतरानं की हे सगळं भगवंतांच्या सेवेसाठी मी करतो, पण लक्ष्मी ही अशी आहे, धन हे असे आहे की तुमची मती कधी फिरवेल सांगता येत नाही. तुमची सुरुवात करताना मला वाटेल मी जे काय कर्म करतो आहे भौतिक कर्म ते सगळं भगवंतांना अर्पण करणार, ते शक्य नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनामध्ये 6-8 तास क्वालिटी वेळ भगवंतांच्या सेवेसाठी जोपर्यंत देत नाहीत तोपर्यंत तुम्ही कमवलेली लक्ष्मी तुमची भगवत सेवेमध्ये लागेल याची काय गॅरंटी नाही. आणि जी लक्ष्मी भगवत सेवेमध्ये लागत नाही ती लक्ष्मी केवळ आणि केवळ काय घेऊन येते, श्रीमद काय घेऊन येते, मद बोले तो अहंकार, श्री बोले तो लक्ष्मीचे जो पैदा होत आहे वो अहंकार. हे भागवतामध्येच सांगितलेलं आहे, कुठे दामोदर लीलेमध्ये कुबेरपुत्र नलकुबेर आणि मणिग्रू यांना एवढा श्रीमत झाला की लक्ष्मीपुत्राचे कुबेराचे कोण पुत्र ते आणि ते मंद झाले, त्याच्यामध्ये धुंद झाले त्या धनाच्या ह्यानं आणि मग साधूंचा पण अपमान केले आणि मग त्यांना वृक्षयोनीमध्ये त्यांचं पतन झालं नारद मुनींच्या शापामुळे. तर श्रीमद हा सगळ्यात भयानक मद आहे, त्यामुळे जर आपल्याला वाटत असेल की आपलं जीवन आणि आपलं हे मनुष्य देह सार्थकी लागला पाहिजे तर एव्हरी ॲस्पेक्ट ऑफ अवर लाईफ वी शूड एंगेज अवर सेल्फ इन डिवाईन सर्व्हिस ऑफ लॉर्ड कृष्णा. मग आपलं काया वाचा मन इंद्रिय बुद्धी एव्हरीथिंग वी शूड एंगेज इन सर्व्हिस ऑफ लॉर्ड कृष्णा. आणि जसं प्रभुपाद सांगतात तसं 2 तास ड्युटीवरशिप जसं आज आपण सकाळपासून केली, 2 तास भागवतमचं पठण आणि 2 तास नामजप आपला 16 माळा जप नियमित, बरोबर की नाही, आणि 2 तास काय श्रवण, हे असे क्वालिटी 8 तास आपण जर दिवसातले दिले आणि काय अशक्य आहे, व्हाय इट इज नॉट पॉसिबल. मी हे बऱ्याच वेळा सांगितलं आहे प्रवचनातनं, आपल्याकडे 24 तास आहेत बरोबर की नाही, त्याच्यातले 8-10 तास आपण काय करतो, काम करतो आपलं उदरनिर्वाहासाठी, मग आपल्याकडे राहतात 16 तास, 16 तासामधले 8 तास भक्तीसाठी द्या, राहिले तुमच्याकडे 8 तास, 2 तास इतर दैनिक कर्म आणि 7 तास झोप. सहज शक्य आहे, इम्पॉसिबल असं काहीच नाही, कारण वी डोंट हॅव टाईम टू डू टाईमपास.
आपल्याकडे टाइमपास करण्यासाठी टाइम नाही आहे. आयुष्य झर 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 निघून जात आहे आणि मग मृत्यू शेवटी तुम्ही बिल गेट्स जरी असलात आणि जर भक्ती नाही केलात तर गच्छंती कुठे होणार? नरकामध्ये. पर्यायच नाही, कारण जो भगवंताची भक्ती करत नाही तो असुरच आहे हे हलाल प्राचीन लीलेमध्ये येणार आहे. लक्षात बघा, म्हणजे त्रैलोक्याचे स्वामी होते कोण? रावण, हिरण्यकश्यपू, बळी महाराज. कोणते? त्रैलोक्याचे स्वामी होते. बळी महाराज येत नाहीत त्याच्यामध्ये, प्रल्हाद महाराज येत नाहीत, पण हिरण्यकश्यपू, रावण, हिरण्यक्ष कोण होते? त्रैलोक्याचे स्वामी होते. सगळी संपत्ती होती त्यांच्याकडे, सगळी विद्यवत्ता होती, उच्चकुलीन जन्म होता, पण तरी पण काय झालं? ते त्यांचं भयानक अशी दारुण अवस्था झाली, कारण त्यांची बुद्धी भक्तीमध्ये नव्हती, तर भगवंतांचा द्वेष करण्यामध्ये त्यांनी आयुष्य घालवलं आणि मग त्याचं फळ त्यांना भोगावं लागलं. तर म्हणून भगवान सांगतात की तुम्ही काळजी करू नका, अमृत उत्पन्न होऊ दे, ते तुम्हाला कसं द्यायचं ती माझी जबाबदारी, डू नॉट वरी. मग थोडेसे देवी देवता आश्वस्त झाले आणि मग भगवंत म्हणतात, हे देव हो, धीर धरून आणि मन शांत ठेवून सर्व काही साध्य होऊ शकते, परंतु क्रोधाने विचलित होऊन आपले उद्दिष्ट प्राप्त होत नाही. म्हणून दैत्य जो काही प्रस्ताव मांडेल त्याला तुम्ही होकार द्या. धीर राहून उच्छृंखल होऊन आपलं कार्य साध्य होणार नाही, किंवा शीघ्रकोपी बनून आपलं कार्य साध्य होणार नाही, रागावून कार्य साध्य होणार नाही. शांत डोकं ठेवलं पाहिजे, मन शांत ठेवून सर्व काही साध्य होते, परंतु क्रोधानं विचलित होऊन आपले उद्दिष्ट कधीच प्राप्त होणार नाही. समुद्रातून उत्पन्न होणारे कालकूट नामक विष पाहून तुम्ही मुळीच भिवू नका. मंथनामुळे समुद्रातून जी काही इतर उत्पादने बाहेर येतील ती प्राप्त करण्यासाठी लोभी होऊ नका आणि मनाने चिंतित किंवा क्रोधी होऊ नका. भगवंत आदेश केले, सगळं समजावून सांगितले की समुद्राच्या मंथनातून सुरुवातीला हलाहल विष बाहेर येईल, पण त्याच्या प्रभावानं तुम्ही घाबरून जाऊ नका. किंवा त्यानंतर समुद्र मंथनातून अनेक रत्न बाहेर येतील, पण ती रत्न आम्हाला पाहिजे म्हणून उच्छृंखल पण होऊ नका. तुम्हाला सरते शेवटी जे काय तुमच्या भल्यासाठी आहे ते मी तुम्हाला देणार, डोंट वरी. माशीच, डोंट वरी, बी हॅपी. अहम तो आम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि माशीचे. भगवंत डिक्लेअर करतात की जर तुम्ही सर्व धर्मांप्रत्यक्ष करून मला शरण आले तर मी तुम्हाला निश्चित सगळ्या पापातून मुक्त करीन आणि माशीचे आय गॅरंटी यू. आणि ह्या जन्मांती तुम्हाला मी काय करेन? डिलिव्हर करेन मोक्षप्राप्ती. मोक्षयिष्यामि माशीचे. मोक्ष काय घेऊन बसलेत? तो मी असाच देईन तुम्हाला फ्री गिफ्ट म्हणून. बरोबर की नाही? सगळ्यात खरं सिद्धी आहे काय? आत्ताच आपण गेलं दहा नामपुराणमध्ये काय म्हटलं सगळ्या शेवटी? कृष्ण प्रेम प्राप्ती. भगवंतांबद्दल प्रेम हृदयामध्ये जागृत होणं ही सगळ्यात मोठी काय आहे? सिद्धी आहे. तर पुढे म्हणत आहेत शुकदेव गोस्वामी, म्हणतात, हे राजन, देवाना याप्रमाणे सांगून स्वच्छंद गतीपूर्ण पुरुषोत्तम भगवान तिथून अंतर्धान पावले. आणि त्यानंतर भगवंतांना नमस्कार करून ब्रह्मदेव आणि शंकर हे उभयता आपल्या स्थानी निघून गेले. ब्रह्मदेव आणि शंकरजी निघून गेले तिथून. आणि मग देवी देवता सर्व देव इंद्रादी देव बळी महाराजांकडे गेले. तर बळीराजा एक प्रसिद्ध दैत्याधिपती होता आणि त्याला संधी तथा युद्ध यांसाठी केवळ योग्य काळ कोणता हे चांगले ज्ञान होते. त्यामुळे बळीचे सेनानायक क्षुद्ध होऊन देवांचा वध करण्याकरता तत्पर झाले असता त्याने देवांकडे आक्रमण वृत्ती नसल्याचे पाहिले आणि आपल्या सेनापतींना आक्रमणापासून परावृत्त केले. मग आता पाताळ लोकामध्ये हे सगळे गेले कोण? इंद्रादी देव. अस्त्र वगैरे काय नव्हती, नम्रपणे गेले. आणि लांबूनच बळी महाराजा मालाचे जे बाहेर पारेकरी सेनापती होते त्यांनी पाहिलं, देवता येत आहेत, आता ही खूप चांगली संधी आहे ना पुन्हा ठार करण्याची. त्यामुळे आपापले अस्त्र उगारून ते घुरघुरू लागले देवतांवरती. तर बळी महाराजांनी लांबूनच पाहिलं की इंद्रादी देव सगळे येत आहेत आणि ही संधी जी आहे ही युद्ध करण्याची नाही तर तह करण्याची संधी आहे. आणि त्यांची लक्षणंसुद्धा काय दिसत आहेत? युद्ध करण्याची दिसत नाहीत, शरणागत दिसत आहेत. त्यामुळे लगेच बळी महाराजांनी काय केले? आज्ञा केली आपल्या सगळ्या सेनापतींना की तुम्ही शांत व्हा, आपलं आता युद्ध करायचं नाही आहे. सर्व देव विरोचनपुत्र बळीराजांच्या निकट येऊन बसले. असुर सेनापतींनी सुरक्षित असलेले बळी महाराज संपूर्ण ब्रह्मांडावर विजय प्राप्त केल्यामुळे अतिशय ऐश्वर्यवान झाले होते. संपूर्ण ब्रह्मांड कोणी जिंकलं होतं? बळी महाराजांनी जिंकलं होतं आणि आपल्या उच्च आसनावर बसले होते आणि त्यांनी देवतांना पण त्यांच्या याच्याप्रमाणे आसन दिलं बसायला. आणि मग त्याच्यानंतर मग तहाची बोलणी सुरू झाली. प्रथम इंद्राने मधुर वाणीने बळीला प्रसन्न केले. देवराज इंद्र अतिशय बुद्धिमान होता आणि त्याने पूर्ण पुरुषोत्तम भगवंताकडून आलेले सर्व प्रस्ताव अतिशय नम्रपणे बळी महाराजांसमोर ठेवले. भगवंताने जे काय सांगितलं ते सगळे प्रस्ताव बळी महाराजांसमोर ठेवले की असं असं सांगितलं आहे की आपल्या दोघांच्या भल्यासाठी. कोणाच्या भल्यासाठी हे त्यांना माहिती आहे. काय सांगतायत? हे असुर श्रेष्ठ हो, दोघांच्या भल्यासाठी आपल्या, कारण आपण आपले पितामा एकच आहेत, वडील कोण आहेत एकच आहेत आपले कश्यपमुनी, आपण त्यांचीच काय आहोत, संतान आहोत.
तर तुमच्या आणि आमच्या भल्यासाठी आपण काय करूया, भगवंताच्या आज्ञेनुसार समुद्र मंथन करूया. हे परंत परीक्षित महाराज देव आणि असुराने त्यानंतर आपापसात संधी केली आणि इंद्राच्या प्रस्तावानुसार अमृत प्राप्तीकरता मोठा प्रयत्न आरंभिला. मग दोघांनी संधी केली, फ्रेंडशिप केली आणि मग आता निघाले हरे कृष्णा मांजरेकर प्रभूजी. त्यानंतर परिघासारखे लांब बाहू असलेले आणि अत्यंत शक्तिशाली असलेल्या देवदैत्याने मंदर पर्वत समूळ उपटून काढला आणि मोठ्याने गर्जना करीत त्याला क्षीरसमुद्राच्या निकट आणले. एवढा भला मोठा मंदर पर्वत, तो पर्वत नेत असताना देवराज इंद्र बळी आणि इतर देवदैत्य दूरपर्यंत पर्वताचा भार वाहिल्यामुळे श्रम पाहून जेरीस आले. मंदर पर्वत आणखी पुढे नेण्यास असमर्थ ठरल्यामुळे त्यांनी वाटतच त्याला ठेवून दिले. ठेवून दिलं नाही, पुढे गंमत आहे. सुवर्णापासून निर्मिलेल्या मंदर पर्वताचा भार प्रचंड होता. पर्वत कशाचा बनला होता? सोन्याचा बनला होता. हां, आणि तो खाली पडताच त्याच्या भाराखाली अनेक देवदैत्यांचे चूर्ण झाले. का चूर्ण झाले? कारण दमलो म्हणून सांगणार कोण पहिला? बरोबर की नाही? असुरसुद्धा असे अभिमानाने असे फुललेले, देवसुद्धा अभिमानाने फुललेले, त्यामुळे आम्ही थकलो आहोत हे देवतांना सांगायचं कसं? दैत्य म्हणाले आणि देव म्हणाले आम्ही कसं सांगायचं? आम्ही तर देव आहोत. आणि दोघंही ह्याच्यामध्ये कर्मानं मेले, कारण एकमेकाला सांगितले असते, हळू ठेवले असते ना, खाली बाहेर पडले असते ना. नाही सांगायचं, कमीपणा घ्यायचा कोणी. खूप सुंदर गोष्टी आहे त्याच्यामध्ये. कमीपणा आयुष्यात जर आपण नाही घेतला योग्य वेळी तर आपण काय होणार? असे चूर्ण होऊन जाणार, चकणाचूर. तर आपण कधीकधी एक स्टेप मागे पण यायला शिकलं पाहिजे. मीच करत राहायचं नाही आयुष्यामध्ये. तर पुढे काय झालं बघा. देवदैत्य पार वैफल्यग्रस्त झाल्यामुळे आणि त्यांचे बाहू मांड्या खांदे छिन्न विछिन्न झाल्यामुळे सर्वज्ञ पूर्ण पुरुषोत्तम भगवान तेथे गरुड वाहनावरती येऊन आरोप प्रकटले. आता काय, हे भगवंतानेच लावलं होतं यांना कामाला, आणि सगळे देव आणि असुर भगवंताचे काय अंश आहेत, भगवंताचे भक्त आहेत, म्हणून भगवंतांना कृपा आली आणि तिथं भगवंत गरुडावरती आपल्या वाहनावरती येऊन प्रकट झाले. कुठे? हे जिथं मंदार पर्वताखाली हे चिरडून मेलेत. पर्वत पडल्यामुळे अधिकांश देवदैत्य चिरडून गेले आहेत हे भगवंताने पाहिले आणि त्यानंतर त्याने सर्वांवरती कटाक्ष टाकून त्यांना पुन्हा जिवंत केले. अशा प्रकारे ते सर्व देवदैत्य दुःखमुक्त झाले आणि त्यांची शरीरे व्रणरहित झाली. भगवंताने कृपा करून त्यांच्यावरती बस आपला कृपा कटाक्ष टाकला आणि सगळे जे देवदैत्य मेले होते, चकणाचूर झाले होते, सगळे पुन्हा ताजेतवाने जिवंत झाले आणि त्यांच्या अंगावरचे व्रण सगळ्या जखमा नाहीशा झाल्या बिलकुल. त्यानंतर भगवंताने तो पर्वत लिलय आहे का आता उचलून. आता बघा, अमृत कशाला पाहिजे होतं भगवंताला? अमृत मंथन लिला करायची काय गरज होती? भगवंत असेच देवतांना ताकद देऊ शकत होते ना. आता जसं जिवंत केलं, ताकदवान केलं, तसं देऊ शकत होते की नाही ताकद? मग भगवंताला खेळ खेळायचा होता ना, जेणेकरून आपण तुम्ही मी सगळे आणि इतर भक्तजन भगवंतांचे काय करतील, ह्या लीला श्रवण करून भगवंतांच्या आनंद प्राप्त करतील. कारण भगवंताच्या कथेमध्येच आनंद प्राप्ती होते. एकमेव गोष्ट आहे जे भागवतम आहे, जे भगवत प्राप्तीचा सरळ सोपा विधी आहे, जस्ट बाय हिअरिंग यू कॅन गेट लॉर्ड विद इन युअर हार्ट. हा एकमेव असा विधी आहे, गुरु महाराज सांगतात की भागवतम करण्यासाठी दुसरं काही करायची गरज नाही. ना कोणता यज्ञ करायची गरज आहे, ना नाम जप करायची आहे, ना प्रसाद बनवायची गरज आहे. आणखीन काय करायची गरज आहे? प्रसाद वितरण करा भागवतम जनतेही. भागवतम ही अशी विधी आहे, बस श्रवणानं आपण भगवंतांची भक्ती करू शकतो आणि हृदयामध्ये तो दिव्य आनंद प्राप्त करू शकतो केवळ श्रवणानं. भागवतम हे केवळ श्रवण करण्याची गोष्ट आहे, भगवत प्राप्तीचा साधा सोपा मार्ग, जस्ट हिअर. म्हणून नवविधा भक्तीची सुरुवातच काय होते, कशानं होते? श्रवण कीर्तन विष्णू स्मरण. तर त्यानंतर भगवंताने तो पर्वत लिलय एका हातानं असा उचलला आणि त्यांचं वाहन कोणावरती ठेवला? गरुडाच्या पाठीवर ठेवला. गरुड भला मोठा भगवंत पाठीवर ठेवला आणि स्वतः देखील गरुडावर आरूढ होऊन देवदैत्यांसह ते क्षीरसमुद्रासमी पोचले. स्वतः पण बसले गरुडावरती आणि सगळ्या देवदैत्यांना पण गरुडावरती घेतलं. म्हणजे गरुडाची ताकद किती महान असं विचार करा. गरुडराज, पक्षीराज, खगेश म्हणतात त्यांना, खगेश पक्षामध्ये श्रेष्ठ, किती अफाट ताकद असेल विचार करा. तो मंदार पर्वत घेतला आहे, भगवंतांना पाठीवर घेतलं आहे आणि सगळ्या देवदैत्यांना पण पाठीवर घेऊन पक्षीराज गरुड कुठे आले? क्षीरसमुद्रासमीप आले. आणि त्यानंतर गरुडानं आपल्या खांद्यावरील तो पर्वत खाली उतरवून समुद्राच्या पाण्याजवळ ठेवला, नेऊन समुद्राच्या तट्टी ठेवला. याचा ढकललं की पाण्यात जाईल. आणि भगवंतांची जाण्याची आज्ञा मिळाल्यावर तो तिथून निघून गेला. भगवंतांनी जसं आणून ठेवला तिथे मंदर पर्वत, तसं गरुडाला काय केली? गरुड नाव यू लिव्ह दिस प्लेस. गरुड ही आता तुम्ही जागा ठिकाण सोडा,
दुसऱ्याचा म्हणला असतो काय भगवंता, आता इथं अमृत मंथन लिला होणार आहे, मी एवढं मोठं महान कार्य केलं आहे, रवी आणली तुम्हाला सगळ्यांना उचलून आणलं इथे आणि तुम्हाला जा म्हणून सांगताय, मी काय एवढा सामान्य वाटलो तुम्हाला डिओटी, माझी काहीच किंमत नाही. हा अहंकार आहे ना, पण गरुड किती नम्र आहे बघा. भगवंताने जसं सांगितलं जा म्हटलं ते गरुड कोणताही प्रश्न न करता निघून गेले. कारण का पाठवलं भगवंताने गरुडाला, कारण तिथं कोण येणार होते, वासुकी आता येणार होते त्या पटलावरती, त्या लिल्या पटलावरती कोण येणार होते, वासुकी नाग येणार होते. आणि नाग हे कोणाचं खाद्य आहे, गरुडांचं खाद्य आहे आणि ते नको होतं भगवंतांना. म्हणून भगवंत सांगितलं गरुडा तुम्ही आता जावा. तर पुढचा जो अध्याय आहे सातवा अध्याय आहे हलाहल प्राशन, खूप सुंदर आहे. तर शुकदेव गोस्वामी सुरुवात करतायत. श्री शुकदेव गोस्वामी म्हणाले, हे कुरुद्व परीक्षित महाराज, नंतर देव दानवांनी नागराज वासुकीला आमंत्रित करून त्याला अमृताचा काही भाग देण्याचे वचन दिले. त्यांनी वासुकीला मंदर पर्वताच्या सभोवती गुंडाळून अमृत प्राप्तीकरता मोठ्या हर्षाने समुद्र मंथन करण्याचा प्रयत्न चालू केला. आता भगवंत म्हणाले, आता रवी आणलेली आहे, दूध तर आहेच, जडीबुटी टाकून झाल्यात, आता ही रवी घुसळायला तेवढ्याच ताकदीची दोरी पाहिजे ना, मग तुम्ही काय करा, वासुकीकडे जावा. तर हे सगळे वासुकीकडे गेले. वासुकी म्हणला, मी कशाला येऊ, एवढ्या मोठ्या त्या पर्वतावरती घासून माझे चांबडे बिमडे फाटून मी मरेन ना. मग परत झाल्याकडे भगवंताकडे, मग भगवंत म्हणाले, काळजी करू नका, वासुकीला सांगा की अमृतातील थोडा भाग तुला पण आम्ही देणार. हे विद इन द फिल इन द ब्लँक्समध्ये येते, लक्षात ना, इथं दिलेलं नाही आहे, पण हे असं झालं परत वार्तालाप. हे वासुकीकडे गेले, वासुकी म्हणाले, मी कशाला येऊ, एवढ्या मोठ्या पर्वतावरती माझ्या अंगाचं घर्षण करून माझं चांबडे फाटून मी मरेन ना. तुम्ही इकडे एका बाजूनं दैत्य, एका बाजूनं तुम्ही देवता ओढणार मला ताकदीन, आणि एवढं तो महान भयानक पर्वत, हां, आणि मी ठार मरेन त्याच्या, माझा काय फायदा. मग भगवंत म्हणाले, त्याला थोडासा काय द्या, त्याला लालूच द्या, तुला पण अमृताचा आम्ही काय भाग देऊत. ह्या सगळ्या नीती आहेत आपलं काम करून घेण्यासाठी. मग त्याला वासुकी मग तयार झाला. त्याने वासुकीला मंदर पर्वताच्या सभोवती गुंडाळून अमृत प्राप्तीकरता मोठ्या हर्षाने समुद्र मंथन करण्याचा प्रयत्न चालू केला. पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री अजितांनी प्रथम वासुकीला मुखाकडून धरले आणि देवतांनी तसेच केले. आता भगवंतांना काही गोष्टी हृदयात माहीत असतात, कारण भगवंत सर्वज्ञ आहेत, त्रिकालज्ञानी आहेत. त्यामुळे भगवंत वासुकी जसा आला आणि वासुकीला एक फेर घातला, असा एक फेर घालतो ना आपण असा रवी घुसळण्यासाठी, तर भगवंत पळत गेले आणि वासुकीचं काय पकडले, मुख पकडले. त्याच्यामध्ये हजारो फणा होत्या. आणि मग देवता पण धावत गेल्या भगवंतांना फॉलो करायला, आणि त्याने पण मुखाकडचा पाठ पकडला. त्याबरोबर गंमत झाली बघा. दैत्याधिपती सर्पांचे अमंगळ अंग शेपटी धरणे आवडले नाहीत. अमंगळ अंग म्हणजे काय, शेपटाकडची संडास बाहेर पडणारी जागा, अमंगळ. तर ते दैत्याधिपतींना म्हणजे बळीमारांना आवडलं नाही, त्यामुळे उलट त्यांना पूर्ण पुरुषोत्तम भगवान आणि देवाने धरलेला पुढचा भाग धरावायचा होता. हे म्हणले, काय अमंगळ, विष्ठा टाकणारा भाग आम्ही पकडायचा आणि तो असा पिळून पिळून सगळी विष्ठा आपल्या अंगावरती फवारा मारेल, बरोबर की नाही. आता ते सगळं पोट बीट असं सगळं जखडून येणार ना बाहेर रवीनं घुसळताना, सगळं सगळी विष्ठा आमच्या तोंडावर फवार, आम्ही केवढे श्रेष्ठ आहोत. दैत्याधिपतींनी पतींना सर्पाचे अमंगळ अंग असलेले शेपटी धरणे आवडले नाही, उलट त्यांना पूर्ण पुरुषोत्तम भगवान आणि देवाने धरलेला पुढचा भाग धरावायचा होता, कारण तो भाग शुभ आणि गौरवशाली होता. मुखाकडचा भाग ना, शुभ आणि गौरव. अशा प्रकारे असुरांनी स्वतःला वेदशास्त्र संपन्न आणि जन्मकर्माने श्रेष्ठतम घोषित केले आणि आपल्या आपापल्याच आपल्यालाच सर्पाचा पुढील भाग मिळावा असा आग्रह धरला. हा श्लोकाचं तात्पर्य खूप जबरदस्त आहे आणि ह्याच्यामध्ये बोध पण खूप आहेत, त्यामुळे हा आपण पाठ नंतरच्या सेशनला घेऊया. लक्षात ना, आज आपण इथं थांबूया. ग्रंथराज श्रीमद भागवतम की, जगद्गुरु श्रील प्रपात की, श्री राधाश्याम सुंदर भगवान की, गौर प्रेमानंदे जगद्गुरु श्रील प्रपात की, जय.